यावर्षी मोदींची लाट नक्की नाहीये. मोदींबद्दल काही प्रमाणामध्ये अजूनही लोकांमध्ये पाठिंब्याची भावना आहे हे खरं, पण लाट असणार असं ज्याला आपण म्हणतो तशी परिस्थिती अजिबात नाही. आणि त्यामुळेच ह्यावेळच्या निवडणुकीमध्ये पूर्वीच्या म्हणजे 2014 तुलनेने अजूनही चुरस शिल्लक आहे. सर, ज्या प्रकारे अनेक मुद्दे त्यावेळेस भ्रष्टाचार असेल किंवा अनेक मुद्दे होते, तर यंदा सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा असे वेगवेगळे मुद्दे येतात, तर लोक कोणत्या ह्याला मुद्द्याला प्राधान्य देऊन जातील असं तुम्हाला वाटतं, किंवा ही स्ट्रॅटेजी असू शकते भाजपकडनं सर्जिकल स्ट्राईक किंवा असं काय? भाजपने असा खूप प्रयत्न केलेला आहे की सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक हा मुद्दा राहावा, पण आता आपल्याला चित्र बदलताना असं दिसतंय हळूहळू की त्याच्याऐवजी आर्थिक प्रश्न आणि विशेषतः बेरोजगारीचा प्रश्न आणि विकास झाला का हे प्रश्न हळूहळू पुढे लोक वर काढायला लागले, आणि ते जर वर येत राहिले तर येत्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्त मिळेल. सर, माझे शेवटचे दोनच प्रश्न. एक म्हणजे महाराष्ट्रात आल्यावर नरेंद्र मोदी हे शरद पवारांना टार्गेट करत आहात, तर याकडे तुम्ही कसं बघता? महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते शरद पवार आहे, आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये जेव्हा मोदी येतात तेव्हा ते त्यांना टार्गेट करतात, कारण त्यांना टार्गेट करून त्यांच्या अनुयायांमध्ये चलबिचल निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो. शिवाय शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवरती आघाडीच्या राजकारणात भाजपच्या विरोधात महत्वाची भूमिका सध्या निभावलेली आहे, आणि त्याहीमुळे मोदी त्यांच्यावरती टीका करताना आपल्याला दिसतात. आणि अखेरचा प्रश्न सर, 23 तारखेच्या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? 23 तारखेचे म्हणजे या निवडणुकीचे फार महत्वाचे असणार आहेत. याचं कारण असं की ह्या निवडणुकीनंतर भारताचं स्वरूप काय असेल, भारतामध्ये कशा प्रकारचा समाज असेल आणि कशा प्रकारचा समाज लोकांना स्वीकारता येईल स्वीकारावा लागेल हे ठरणार आहे. आणि त्यामुळे ही अशी एक निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये केवळ निवडून कोण येणार याच्या पलीकडे जाऊन अनेक प्रश्न गुंतलेले आहेत, आणि त्याच्यातला एक प्रश्न भारताची लोकशाही राजकीय संस्कृती कशी असेल हा प्रश्न असणार.